महाछात्रेभ्य संस्कृत सीरीज चैनल मध्ये सर्वेषां स्वागतम अस्ति। वयं सर्वे अद्य अष्टमी कक्षा संपूर्ण संस्कृतम आमोदः संयुक्त संस्कृतम आनंदः च अस्य पाठ्यपुस्तके भाषासूत्रम एकम मध्ये क्रियापदानि लटलकारः नाम किं वर्तमानकालः किं कर्तायाः प्रकारः के सन्ति। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषासूत्रम एक इयत्ता आठवीच्या संस्कृत आमोद आणि आनंद या पाठ्यपुस्तकातील लटलकार, वर्तमानकाळ आणि कर्त्याचे प्रकार आपल्याला शिकायचे आहेत। आणि अगदी आठवीसाठी तर हे महत्त्वपूर्ण आहेतच, हं, न केवलम अष्टमी कक्षायाम अपितु नवमी कक्षायाम छात्राणां कृते अपि व्याकरणस्य अभ्यासः दृढः भवितुं शक्नोति। म्हणजे फक्त आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच उपयुक्त नाही तर नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा हा जो व्याकरणाचा जो पाया आहे किंवा तो बेस आहे जो आपण आज शिकणार आहे, लटलकार, वर्तमानकाल किंवा कर्ता आणि परस्मैपदी प्रत्यय, हे कसे आपल्याला शिकायचेत किंवा व्याकरण कसं आहे तो अभ्यास इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा कसा पक्का होईल व्याकरणाचा अभ्यास, हे आपल्याला यातून शिकायला मिळणार आहे। वयम अधुना पठामः। पश्यत छात्रः, बघा विद्यार्थ्यांनो, भाषासूत्रम एकम क्रियापदानि लटलकारः वर्तमानकालः परस्मैपदम्। अधुना वयं सर्वे भाषासूत्रम एकम पठामः। तत्मध्ये क्रियापदानि एकम, क्रियापदे लटलकारः। जेव्हा वाक्यामध्ये क्रियापद असते त्या क्रियापदाला आपल्याला जो प्रत्यय ज्या काळाचा लागलेला असतो किंवा जो अर्थाप्रमाणे लागलेला असतो त्याला आपण लगेच कुठला काळ आहे हे आपल्याला त्या क्रियापदावरून ओळखता येतं। म्हणून इथे आपल्याला पहिला जो प्रकार आहे लटलकारः, लटलकारः या शब्दाचा अर्थ काय होतो? वर्तमानकाळ। परस्मैपदम, अधुना परस्मैपदम नाम किं? परस्मैपदम म्हणजे काय? धातूनां प्रकारद्वयम्, धातूंचे दोन प्रकार आहेत, परस्मैपदीनं आत्मनेपदीनं। धातूंचे दोन प्रकार असतात, त्यात परस्मैपदी आणि आत्मनेपदी, हे आपल्याला या काळानुसार आणि पदानुसार हे प्रत्यय तिथे लावायचे असतात, परस्मैपदी प्रत्यय किंवा आत्मनेपदी प्रत्यय, येते लक्षात? मग आता लटलकार हा जो वर्तमानकाळ आहे हे शिकण्या अगोदर आपल्याला काही व्याकरणाच्या गोष्टी किंवा व्याकरणाचे काही घटक म्हणू आपण त्याला, हे घटक आपल्याला समजून घ्यायचे। जसे आपण अगदी सुरुवातीच्या पहिल्या पाठापासून प्रथम पाठतः पंचम पाठतः पर्यंत वयं सर्वे पठाम, आपण काय शिकलो पठितवंता? आपण काय शिकलो? एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम। संस्कृतात किती वचने असतात? एकवचनम, म्हणजे एक व्यक्ती, एक गोष्ट, एक वस्तू जर आपल्याला दाखवायची असेल, व्यक्त करायची असेल किंवा सूचित करायची असेल तर एकवचनम। द्विवचनम म्हणजे दोन वस्तू, दोन व्यक्ती, द्विवचनम। आणि दोनपेक्षा जास्त असतील, तीन किंवा तीनपेक्षा जास्त जर संख्या असेल, वस्तू असेल, व्यक्ती असतील तर बहुवचनम। म्हणजे संस्कृतात तीन वचन आहेत हे आपण आधीच्या पाठामध्ये शिकलेलो आहे। आता हे तिथे एकवचनम, द्विवचनम, बहुवचन आपण इथे पाहिले, येते लक्षात? आता पुरुषांकडे आपल्याला जायचं आहे। प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष, हे आपल्याला संस्कृतमध्ये तीन पुरुष प्रकार आहेत। प्रथम पुरुष, प्रथम पुरुष याचा अर्थ काय होतो? प्रथम पुरुष म्हणजे मी आणि तू सोडून तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख जेव्हा आपण करत असतो त्याला प्रथम पुरुष असे म्हणतात, येते लक्षात? मी पण नाही आणि तू पण नाही, मी आणि तू सोडून जेव्हा तिसरी व्यक्ती आपल्याला दाखवायची असते किंवा त्याच्याशी संबंधित आपल्याला बोलायचं असतं तेव्हा प्रथम पुरुष याचा उपयोग आपण करत असतो। मध्यम पुरुष म्हणजे काय? मध्यम पुरुष याचा अर्थ काय होतो?
मध्यम पुरुष म्हणजेच तू, तू तुम्ही दोघी किंवा तुम्ही सर्व, हां अशा पद्धतीने मध्यम पुरुष आपल्याला इथे सांगता येणार आहे. त्याच्यानंतर उत्तम पुरुष, उत्तम पुरुष याचा अर्थ काय होतो? उत्तम म्हणजे मी, माझ्याबद्दल. उत्तम म्हणजे मी, माझ्याबद्दल जे आहे ते सगळं उत्तमच आहे असं जर आपण गृहीत धरलं लक्षात ठेवताना, हां मी म्हणजे उत्तम हे जर आपण थोडक्यात लक्षात ठेवलं तर तुमच्या लगेच लक्षात येणार आहे मी, आम्ही दोघी किंवा आम्ही सर्व. या चित्रांवरून आपल्याला छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. जसं आपण आता पाहिलं की संस्कृतमध्ये तीन वचने असतात असं, तसेच हे तीन पुरुष पण आपल्याला तिथे दिसून येतात. तसं संस्कृतमध्ये तीन लिंग पण असतात हे आपण आधीच्या पाठामध्ये शिकलो, पुल्लिंग, स्त्रीलिंगम, नपुसकलिंगम. पुल्लिंगम इथे पुल्लिंगी कुठलीही पुल्लिंगी पुरुषाचा बोध इथे आपल्याला झालेला दिसतो. स्त्रीलिंगीमध्ये स्त्रीलिंगी आणि तो ती हे सोडून जर ते असेल तर ते नपुसकलिंगम. हां उदाहरणार्थ आपण म्हणू पुल्लिंगीमध्ये जर मला म्हणायचं असेल तर बालक, तो बालक किंवा तो मुलगा, हे झालं पुल्लिंगम. बालिका, मी बालिका म्हटल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे हं पुल्लिंगम न असती स्त्रीलिंगम असती. ते चित्र, मी जर आता म्हटलं आहे ते चित्र, ते चित्र असेल तर काय होणार आहे नपुसकलिंगम. म्हणजेच इथे ते चित्र म्हणेल किंवा मी ते पुस्तक किंवा ते वन, ते जंगल, हां अशी कितीतरी आपण तो किंवा ती हे जर वापरत नसेल तर ते हे वापरतो तेव्हा त्याला नपुसकलिंगम या लिंगाचा वापर आपण उपयोग करत असतो. येते लक्षात? म्हणजेच तीन लिंग आहेत, तीन वचने आहेत आणि तीन पुरुष आहेत. हां हे कसे आहेत हे आता आपल्या चित्राद्वारे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हां आता एकवचन, द्विवचन, बहुवचन असा इथे आपल्याला छान तक्ता दिलेला आहे आणि प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष ह्या तक्त्यावरून आपल्याला छान पद्धतीने कर्ता हा प्रकार शिकायचा आहे. येते लक्षात? वाक्यामध्ये कर्ता हा प्रमुख आपल्याला भूमिका बजावत असतो. येते लक्षात? म्हणजेच इथे जर आपण मराठीत जर वाक्य घेतलं खेळतो, फक्त खेळतो या क्रियापदावरून आपल्याला कळणार नाही खेळतो काय, खेळतो यावरून आपल्याला वाक्य पूर्ण होणार नाही किंवा अर्थपूर्ण ते होणार नाही. तो खेळतो असं म्हटलं तर वाक्य अर्थपूर्ण झालं, म्हणजे तो हा कर्ता आहे, खेळतो हे काय झालं, क्रियापद झालं. मग जिथे जी ती कोणी कर्ता नावाची जी व्यक्ती असेल, तो, ती किंवा ते किंवा तू, मी, तर ह्याला कर्ता असं म्हणतात. म्हणजे संस्कृतात एकूण आपण जर विचार केला तर कर्ता आपल्याला इथे नऊ प्रकारचा असलेला दिसून येतो. नऊ प्रकारचे कर्ते कोणते आहेत बघा इथे. सह, सह या शब्दाचा अर्थ काय होतो? तो प्रथम पुरुषी कर्ता आहे. हा सह हा काय आहे? प्रथम पुरुषी कर्ता आहे. बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे मी याच्या आधीच तुम्हाला काय सांगितलं आहे, प्रथम पुरुष म्हणजेच काय, तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला सूचित करायचं असेल तेव्हा प्रथम पुरुषी. चित्रात दिसतंय आपल्याला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जी दूर उभी आहे, लांब उभी आहे, तिला म्हणतोय सह. सह म्हणजे तो दाखवण्याची क्रिया करतोय, आपल्या जवळ नाही सह, त्या अर्थी इथे हा कर्ता आपल्याला एकच आहे म्हणून एकवचनम. येते इथे आपण हा टेबल बघतोय, हा एकवचनमचा हा द्विवचनम आणि बहुवचनम इथे आपल्याला आणि हे पुरुष आपल्याला इथे दिले. आता या पद्धतीने आपल्याला शिकत जायचं आहे. प्रथम पुरुषी एकवचनम सह, चित्राद्वारे बघा तो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला दाखवतोय तो सह, त्याला काय म्हणायचं सह, हे विसर्ग दिसतोय आपल्याला सह पुढे, त्याचा उच्चार काय करायचा ह. द्विवचनममध्ये बघा चित्र काय दिले, दाखवण्याची क्रिया सुरू आहे पण तिथे कर्ते किती दिसतात, एकापेक्षा जास्त दिसतात. द्विवचन म्हणजे दोन कर्ते दिसतात म्हणून इथे तौ काय म्हणायचं याला, तौ, तौ म्हणजे ते दोघे. येते लक्षात? हा तौ द्विवचनी करता आहे म्हणजेच ते दोघे. आता बहुवचनी कर्त्याकडे जाऊया. बहुवचनी करता चित्राद्वारे बघा आपल्याला जास्त दिसतात तीनपेक्षा, चार व्यक्ती दिसतात पण तो दाखवणारा सूचित करणारा त्यांच्याकडे आपल्याला तो सूचित करतोय ते, काय सूचित करतोय ते म्हणजे ते सर्व. सह म्हणजे तो, तौ म्हणजे ते दोघे
आणि ते म्हणजे ते सर्व. येते लक्षात? इथे म्हणजेच हा प्रथमपुरुषी करते आपल्याला इथे दिसून येतात. एकवचनी, द्विवचनी आणि बहुवचनी सह, तौ, ते. पुल्लिंगीमध्ये हां तो, ते दोघे, ते सर्व. हेच जर आपल्याला स्त्रीलिंगी करायचं असेल तर काय येणार? हां सांगता येईल आपल्याला. हां स्त्रीलिंगी असेल, हां स्त्रीलिंगी मुलगी जर दाखवायची असेल आपल्याला, मुलगी जर आपल्याला सूचित करायची असेल तर काय येणार? सा. आपण शिकलेलो आहे हे सगळे करते आपण आधीच्या पाठामध्ये घेतलेले आहेत, पण आता आपण व्याकरण शिकतोय, लट लकार वर्तमान काळ शिकतोय. म्हणजेच इथे वर्तमान काळ शिकताना आपल्याला ह्या कर्त्यांचा उपयोग कसा करायचा, हां छोट्या छोट्या वाक्यरचना कशा शिकायच्या हे आपल्याला यातून कळणार आहे. मग आता इथे स्त्रीलिंगी असेल तर सा. सा म्हणजे ती, फक्त सा, त्याला विसर्ग येणार नाही. सा म्हणजे ती. एकवचनम. ते. द्विवचनममध्ये काय येणार? ते. ते म्हणजे त्या दोघी. आणि बहुवचनममध्ये काय येणार? ताहा. ताहा म्हणजे त्या सर्व. हां हे आपलं आधीच्या पाठांमध्ये झालेलं आहे. तुम्ही जर आधीच्या पाठांचा चांगला सराव केला असेल आठवीच्या मुलांनी तर नक्कीच तुम्हाला हा अभ्यास कळणार आहे. ज्यांना कळत नसेल त्यांनी सारखं सारखं हे वारंवार हे हा व्हिडिओ बघा, लिहून काढा, म्हणजे तुम्हाला हा अभ्यास समजणार आहे. सा, ते, ता. येते लक्षात? हे झालं स्त्रीलिंगी. आता आपण लिंग तिसरा प्रकार पाहिला, नपुसकलिंग. आता नपुसकलिंगामध्ये काय येणार बरं? तत. आपण शिकलेलो आहे हे पण. तत् म्हणजे ते. येते लक्षात? दूर जर आपल्याला काही सूचित करायचं असेल, दूर असलेलं, लांब असलेलं, तर आपण काय म्हणतो? तत् चित्रम, तत् वनम. का शिकलेलो आहे आपण हे, बरोबर आहे? मग एकवचनी असेल तर तत्. त पायमोडकं किंवा हलंत म्हणू आपण त्याला, हलंतम. तत् ते. द्विवचनमध्ये काय येणार? ते. आणि बहुवचनमध्ये काय येणार? तानी. तत् ते तानी. म्हणजे तिन्ही लिंग आपण प्रथम पुरुषामध्ये घेतले. पुल्लिंगमध्ये काय घेतले? सह, तौ, ते. चित्रात दाखवल्याप्रमाणे तेच जर स्त्रीलिंगी असेल तर काय झालं? सा, ते, तहा. आणि नपुसकलिंगम असेल तर तत् ते तानी. कळते? आता पुढच्या कर्त्याकडे जायचं आहे. मध्यम पुरुष हो. मध्यम पुरुष हो हा करता तू या अर्थी आपल्याला गृहित धरायचं आहे. हां एकवचनी असेल तर बघा इथे. हां एकवचनी चित्रात बघा काय सांगितलं आहे. त्वम दिसते इथे. त्वम म्हणजे तू. चित्रात दाखवलं आहे आपल्याला. हां एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणते त्वम म्हणजे तू. युवाम द्विवचनम. किम असते द्विवचनम मध्यम पुरुषा करता? युवाम म्हणजे तुम्ही दोघे. दोन व्यक्ती दाखवल्यात आता, म्हणजेच युवाम तुम्ही दोघे. आणि यूयम, यूयम तुम्ही सर्व. दोनपेक्षा जास्त बहुवचनम असते, म्हणजेच यूयम. त्वम, युवा, यूयम म्हणजेच तू, तुम्ही दोघे, तुम्ही सर्व. कळते? आता जायचं उत्तम पुरुषाकडे. आता आपण उत्तम आहे, मी उत्तम आहे हे आठवा, म्हणजे तुम्हाला तिथे लगेच लक्षात येणार आहे. अहम एकवचनम करता की मस्ती उत्तम पुरुषस्य अहम. अहम म्हणजे मी. आवाम, आवाम म्हणजे आम्ही दोघे. चित्रात बघा, छान दाखवले चित्रामध्ये. हां आम्ही दोघे कसे एकत्र आहोत. आणि वयम, वयम म्हणजे काय? आम्ही सर्व. मी, आम्ही दोघे, आम्ही सर्व. का? कारण तीन वचन आहेत, एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम. हां तिन्ही पुरुषांमध्ये जर आपण एकवचन, द्विवचन, बहुवचन अशा पद्धतीने चित्रातून अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला हे नऊ या कर्त्याचे प्रकार सह, तौ, ते, त्वम, युवाम, यूयम, अहम, आवाम, वयम प्रमुख म्हणू आपण त्याला. मग सा, ते, तहा हे स्त्रीलिंगम, तत् ते तानी हे पण करते आहेत, हे पण ते प्रथम पुरुषाचेच आहे. स्त्रीलिंगम, नपुसकलिंगम. पण हे जसे आपण कर्त्याचे प्रकार पाहिले, ह्या कर्त्याच्या प्रकारांमध्ये आपण या तक्त्याद्वारे काय काय किती गोष्टींचा अभ्यास केला. एकतर वचन, तीन वचने, त्याच्यानंतर तीन पुरुष, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, तदनंतर असे उत्तम पुरुष. तदनंतर लिंगाने, त्रिणी लिंगाने, पुल्लिंग, स्त्रीलिंगम, नपुसकलिंग. ज्ञातं सर्वेभ्य अधुना वयम अग्रे गच्छामः. पश्यत छात्रेभ्य, बघा विद्यार्थ्यांनो, आपण एक आता टेबल बघूया.
प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष, खाद, खाद या धातूचं आपल्याला टेबल बघायचं आहे. आता धातू म्हणजे काय आपण हे शिकलेलो आहे. क्रियापदाचं जे मूळ असतं त्याला काय म्हणतात? धातू. क्रियापद या शब्दाचा अर्थ माहिती आपल्याला. वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद त्याच्याशिवाय वाक्य अर्थपूर्ण होत नाही. क्रियापद महत्त्वाचं कर्त्याप्रमाणेच आहे. मग आता हे धातू, तर क्रियापदाचे मूळ म्हणजे धातू संस्कृतात. मग या धातूंचे तसे आपण पाहिले तर 10 विभाग आहेत, किंवा त्याचे 2 प्रकार धातूंचे आहेत, परस्मैपदीनः आत्मनेपदीनः. हे आपल्याला शिकायचंच आहे पुढे. पण आता आपल्याला फक्त खाद धातूचा टेबल कसा इथे चालवून दाखवलेला आहे हे आपल्याला शिकायचं आहे. हं, प्रथम पुरुष हो बघा, खाद धातू. खाद या शब्दाचा अर्थ काय होतो? खाद म्हणजे खाणे. खाद म्हणजे खाणे असा अर्थ होतो. खादती. प्रथम पुरुषामध्ये काय येणार? खादती. क्रियापदाला प्रत्यय लावलेला आहे लट लकाराचा, तोही आपल्याला शिकायचा आहे. हां, आता आपल्याला त्यांनी खाद धातू कसा चालवून दाखवला हे आपण बघतोय. हां, वाक्य आपल्याला तयार करण्यासाठी. खादती म्हणजे जर मी इथे वरच्याप्रमाणे जर घेतलं, इथे सह जर प्रथम पुरुषी घेतला तर सह खादती म्हटलं तर काय तिथे वाक्य तयार होणार? तो खातो. येते लक्षात? खादत. हां, 2 नंबरकडे चला. प्रथम पुरुष खादत म्हणजे ते दोघे खातात. मग ते दोघेला करता काय माहिती आहे आपल्याला? तऊ. तऊ म्हणजे ते दोघे. म्हणजेच इथे आपल्याला तऊ हा जो दिलेला आहे या कर्त्याला खादत हे क्रियापद लागलं तर तिथे तऊ खादत असं इथे वाक्य तयार होईल. आणि ते दोघे खातात असं त्याचा अर्थ झाला. येते लक्षात? आता इथे आपल्याला परत काय आलं? ते खादंती. जर आपण घेतलं तर प्रथम पुरुषी बहुवचनम, ते खादंती म्हणजे ते सगळे खातात किंवा ते सर्व खातात. येते लक्षात? खादती, खादत, खादंती. एक उदाहरण खाद धातूचं घेऊन आपल्याला इथे लट लकाराचे प्रत्यय कर्त्याप्रमाणे कसे इथे चालवून दाखवले हे आपण या टेबलमध्ये किंवा या कोष्टके अयम कोष्टके वयम सर्वे पठाम आपण सगळे शिकतोय. मध्यम पुरुष अपी. मध्यम पुरुषामध्ये किम असती? खादसी. मध्यम पुरुष क्रियापद यत यदी खादसी चेत कर्ता. कर्ता काय यायला पाहिजे मग इथे? कर्ता घेतला तर काय येणार? त्वम. त्वम खादसी म्हणजे तू खातोस. युवाम खादत, तुम्ही दोघे खाता. येते लक्षात? यूयम खादथ, तुम्ही सर्व खाता. कळते? त्वम युवाम यूयम मध्यम पुरुष कर्ता. मध्यम पुरुष कर्ता क्रियापद किं? खादसी, खादत, खादत. अधुना उत्तम पुरुष. उत्तम पुरुष कर्ता किम असते? अहम. अहम यदि कर्ता चेत, अहम यदि कर्ता चेत उत्तम पुरुष क्रियापद खादामी. अहम खादामी. वयम सर्वे गत के पाठा पठितवंता. आपण कोणते कोणते काय काय पाठ किंवा धडे शिकलेलो आहे आधीचे या सगळ्या धड्यांमध्ये आपल्याला हे सगळं परिचयाचं आहे. स म्हणजे काय, त्व म्हणजे काय, अहम म्हणजे काय, हे सगळं माहिती आहे आपल्याला. स्त्रीलिंगम घेतलं तर सा म्हणजे काय, एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम आपण सगळे पाठ शिकलेलो आहे. एकवचन, बहुवचन आणि द्विवचनाचे. मग इथे आपल्याला कर्ते शिकायचे आहेत आणि कर्त्याप्रमाणे क्रियापद लावायचं आहे. अहम खादामी म्हणजे मी खातो किंवा मी खाते. आवाम खादाव, आम्ही दोघे खातो. आम्ही दोघे खातो. वयम खादाम, आम्ही सर्व खातो. मी, आम्ही दोघे, आम्ही सर्व. उत्तम पुरुष. मग उत्तम पुरुषस्य कर्ता हा अहम, आवाम, वयम, अपिचे क्रियापदस्थाने के आगच्छंती काय येणार आहे? खादामी, खादाव, खादाम. येते लक्षात? म्हणजे आपण इथे खाद धातू जो आपल्याला एक उदाहरण म्हणून इथे चालवून दाखवलेला आहे, इथे कसे आपल्याला प्रत्यय लट लकाराचे इथे चालवून दाखवले हे आपण शिकलेलो आहे. याच्यावरून छोट्या छोट्या वाक्यरचना आपण करू शकतो. सह खाद धातू न घेता दुसरा जर आपण धातू घेतला किंवा खादच जर घेतला, सह तऊ ते, हे इथे आपल्याला सह तऊ तेचं आहे. पण स्त्रीलिंगी घेतलं तर सा ते तहा, अशी पण वाक्यरचना होईल.
तत् जर आपल्याला घ्यायचं असेल हां तत् ते तानी म्हणजे अशी पण वाक्यरचना आपल्याला करता येणार आहे. त्वम युवाम युयम असं जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण हे पण घेऊ शकतो. आणि अहम अहम वयम खाद्यधातूला आपल्याला या टेबलमध्ये चालवली तशी वाक्यरचना पण आपल्याला करता येणार आहे आणि काही वाक्य पण आपण शिकणार आहोत. अधुना पंचदश वाक्यांनी, पंचदश वाक्यांनी परस्मैपदं कंठस्थीकरणार्थं, पंचदश वाक्यांनी कंठस्थीकरणार्थं म्हणजे पाठ करा, कंठस्थ करण्यासाठी असा त्याचा अर्थ. 15 वाक्य आपल्याला दिलेली आहेत ती आपल्याला कशी कंठस्थ करायची, पाठ कशी करायची हे आपल्याला इथे आता कळणार आहे. बघा, सह बालकः खादती. आता लक्षात घ्या, वरचा टेबल जर तुम्ही लक्षात घेतला खादती, सह जर घेतला तर सह बालक पुल्लिंगी, सह बालक खादती, येते लक्षात. इथे जर आपल्याला स्त्रीलिंग घ्यायचं असेल, आता इथे स्त्रीलिंगी, सा कन्या खादती. क्रियापदामध्ये बदल झाला आहे का? जरी इथे कर्ता बदलला सहऐवजी सा आला तरी इथे क्रियापदात बदल झाला नाही, येते लक्षात. कर्ता बदलला आहे, इथे बालक आहे, इथे कन्या आहे. सह सा काय म्हणायचं त्याला आपल्याला, पुल्लिंगम स्त्रीलिंगम ज्ञातम सर्वेभ्य वयम अधुना. पण क्रियापदामध्ये बदल झाला नाही, खादती खादती. तदनंतरस्य नपुसकलिंगम, तत् अपत्यम खादती. अपत्यम अपत्यम नपुसकलिंगम असती, ते अपत्यम. आता पुल्लिंगम स्त्रीलिंगम आणि नपुसकलिंगम हे ओळखायला आपल्याला थोडासा तुम्हाला वेळ लागणार म्हणण्यापेक्षा लक्षात ठेवायचं त्याच्यासाठी. मराठीतून तो ती ते, बालक असेल तर तो आहे का ती आहे, तो. कन्या असेल तर ती, आणि तो आणि ती नसेल ते असेल तर काय झालं, अपत्य. ते अपत्य, मराठीत पण अपत्य हा शब्द आपण वापरतो. अपत्य म्हणजे छोटा मुलगा किंवा छोटं बाळ म्हणू आपण त्याला. तत् अपत्य म्हणजे ते बाळ, ते बाळ खादती. खादती म्हणजे खातो. पुल्लिंगम स्त्रीलिंगम नपुसकलिंगम म्हणजे या तिन्ही लिंगांमध्ये आपण हे वाक्यरचना परस्मयपदी केलेली आहे. एकवचनम, एकवचने अपि, एकवचनामध्ये. अधुना बहुवचने, बहुवचने किम असती, तौ बालको खादत, ते दोघे बालक मुलगे खातात. ते कन्ये खादत, त्या दोन मुली खातात. ते अपत्ये खादत, ते दोन अपत्य खातात. बालकौ द्विवचनम असती, कन्ये द्विवचनम, कन्या एकवचनम, कन्ये द्विवचनम. अपत्यम एकवचनम, अपत्ये द्विवचनम. द्विवचन असल्यामुळे इथे हा बदल झालेला आहे, हा लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. सारखा वाचन करा म्हणजे लक्षात राहणार आहे. अधुना बहुवचनम प्रती गच्छामः. आता बहुवचनाकडे जाऊया. ते बालकाः खादन्ति, सह तौ ते, येते लक्षात. आपल्या वरच्या टेबलप्रमाणे आपण करते शिकलोय, सह तौ ते पुल्लिंग. ते बालकाः खादन्ति, जर बहुवचन असेल तर बालकाः असे परिवर्तन, ह्याच्यात परिवर्तन झाले. ते बालकाः खादन्ति. स्त्रीलिंग असेल तर काय येणार, ताः कन्याः खादन्ति, त्या मुली खातात. नपुसकलिंगम असेल तर काय होणार, तानी अपत्यानी खादन्ति. येते लक्षात, म्हणजेच ते ताः तानी. पुल्लिंगम स्त्रीलिंगम नपुसकलिंगम आणि इथे एकवचनम द्विवचनम बहुवचनम या पद्धतीने आपल्याला इथे तिन्ही लिंगांमध्ये ही वाक्यरचना झालेली आहे. म्हणजेच आपण अशा प्रकारची वाक्य शिकले. आता आपल्याला प्रथम पुरुषी हे सगळे आपण काय पाहिले, कर्ते आणि कर्त्याप्रमाणे क्रियापद पाहिले, येते लक्षात. सह बालक, सा कन्या, याप्रमाणे खादती खादत खादंती कसं आलं आहे, यामध्ये बदल नाही झालेला आहे, फक्त कर्त्यांमध्ये बदल झाला आहे, येते लक्षात. खादती खादत खादंती तसंच झालं आहे, कारण त्याला खादती हा लटलकार प्रत्यय ती तहंती हे आपल्याला शिकायचं आहे. पण आता आपल्याला इथे एवढं लक्षात ठेवायचं, यात बदल झालेला नाही, फक्त कर्ते बदललेले आहेत. प्रथम पुरुषी कर्ते, याला काय म्हणायचं, प्रथम पुरुषी कर्ते. आता जायचं आपल्याला मध्यम पुरुषाकडे. बघा मध्यम पुरुषी, त्वम खादसी, त्वम खादसी काय होणार आता इथे, त्वम खादसीमध्ये बघा, त्वम खादसी तू खातोस,
तू खातूस पाहिलं वर त्या वरच्या टेबलमध्ये आपण पाहिलं होतं त्वम मध्यम पुरुष हो युवाम खातथ तुम्ही दोघे खाता प्रत्यय थ हा प्रत्यय लागले युवाम खादत हो तुम्ही दोघे खाता येते लक्षात आणि युयम खादथ बघा थ आणि थ मध्ये कसा फरक आहे विसर्ग असती द्विवचनी बहुवचन विसर्ग नास्ती खादथ युयम खादथ तुम्ही सर्व खाता अधुना तदनंतर से उत्तम पुरुष उत्तम पुरुष उत्तम पुरुष म्हणजे काय मी अहम खादामी मी खातो अहमचा अर्थ येतो काय होतो मी आवाम खादाव आम्ही दोघे खातो वयम खादामह आम्ही सर्व खातो येते लक्षात आम्ही सर्व खातो अहम आवाम वयम प्रथम उत्तम पुरुषी करता अहम आवाम वयम तदनंतरस्य मध्यम पुरुषी करता त्वम युवाम युवम एकवचनम द्विवचनम बहुवचनम प्रथम पुरुषी करता सह तौ ते सा ते तहा तत् ते तानी जे ह्या सगळ्या वाक्यांमधून आपण जवळजवळ एक 15 वाक्य पंचदश या शब्दाचा अर्थ काय होतो संख्या संख्या आपण शिकलेलो आहे त्याच्यामुळे पंचदश या शब्दाचा किंवा संख्याचा संख्याला काय म्हणतात 15 वाक्य आपण इथे शिकलेलो आहे म्हणजेच या 15 वाक्यांचा चांगला जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला नक्कीच इथे कर्ता पुरुष लिंग आणि वचन या पद्धतीने तुम्हाला तिथे कसे कर्ता आणि क्रियापद तयार केलेत आता खाद धातूचं आपण एक खाद या धातूचं उदाहरण घेतलं आता एतेषु वाक्येषु खालची ओळ वाद बघा लक्ष द्या आता एतेषु वाक्येषु खादती इति स्थाने या खादतीऐवजी आपल्याला काय करता येणार आहे खादतीच्या ऐवजी पठती धावती हसती खेळती गच्छती तदनंतर असे आगच्छती उपविशती उपविशती उत्तिष्ठती एतेषाम उपयोगं कृत्वा पुन्हा वदत स्मरत च म्हणजे पुन्हा म्हणा आणि आठवा स्मरत म्हणजे आठवा आपण कसे तक्ते खादचे केले तसे इथे तुम्हाला खूप धातू दिलेले आहेत आणि या धातूंना आपल्याला परस्मयपदी धातू दिलेले आणि हे परस्मयपदी धातू देऊन आपल्याला पठती पठत पठंती त्याच्यानंतर धावती धावत धावंती हसती हसत हसंती हससी हसत हसत त्वम हससी अहम हसामी आवाम हसाव वयम हसामह खेल गच्छ आगच्छ हे मूळ धातू आहेत आणि या मूळ धातूला लटलकार कसा इथे आपण चालवून बघितलेलं आहे किंवा शिकलेलो आहे तर हे आपल्याला पुन्हा पुन्हा वारंवार तुम्हाला त्याचा उपयोग या धातूंचा करून तुम्हाला त्याची उजळणी किंवा पुनस्मारणम वयम सर्वे करतुम शकणो मग आपण करू शकतो उजळणी येते लक्षात म्हणजेच तुम्हाला इथे फक्त खाद धातू नुसतं वाचून वारंवार सराव नाही तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंचा उपयोग करून तुम्हाला ते शिकता येणार आहे आज आपण लटलकार वर्तमान काळ यामध्ये उत्तम पुरुष प्रथम पुरुष मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष या पद्धतीने पुरुष वचन लिंग आणि या लटलकाराचे एक 15 वाक्य कसे इथे आपल्याला दिले आहेत ते शिकलेलं आहे उद्या आपल्याला नेमके प्रत्यय म्हणजे काय परस्मयपद आत्मनेपदम म्हणजे काय सुरुवातीला तर परस्मयपदमच आपण शिकूया आणि परस्मयपदम प्रत्यय कसे आहेत त्याला काय म्हणतात आपण हे वाक्य आज शिकलो आणि या वाक्याला शेवटी प्रत्यय लावलेला आहे त्या प्रत्ययांचा अभ्यास गण म्हणजे काय आणि त्या गणांचे विकरण कसे असतात हे आपल्याला शिकायचं आहे आज जेवढा अभ्यास झाला आहे त्यात अभ्यासाचा चांगला घरी सराव करा म्हणजे तुम्हाला पुढचा अभ्यास जो आपल्याला शिकायचा आहे तो छान कळेल इयत्ता 8वीसाठी तर उपयुक्त आहेच पण 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनाही जर ह्या गोष्टी कळल्या नसतील नीट तर तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच थोडंसं छान अभ्यास अजून कळणार आहे आणि तुमचा जो संस्कृतचा जो महत्त्वाचा व्याकरणाचा अभ्यास सुरुवातीचा आहे अगदी लटलकार वर्तमानकाळ आपण जे शिकतो आहे परस्मयपदम प्रत्यय आणि या प्रत्ययांचा अभ्यास नक्कीच तुम्हाला छान कळला असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा
पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला मिळत राहील आणि ते व्हिडिओज बघायला मिळतील।